सो आता आम्ही आलेलो आहोत चाफळच्या श्रीराम मंदिरात. चाफळ हे माझं ॲक्च्युली ओरिजिनली माझं आजोळ आहे आणि आम्ही इथे जेव्हा पण आम्ही गावी येतो तेव्हा आम्ही इथे नक्कीच येतोच. आणि मस्त अशी सुंदर मूर्ती आहे. ॲक्च्युली 12:30 बंद होतं मंदिर एक तासासाठी आणि लकीली आम्हाला चान्स मिळाला दर्शन घेण्याचं. आणि इथे मस्त असा आवार परिसर आहे जिथे तुम्ही छानपैकी बसू शकता आणि झाडी झुडपं वगैरे पण आहेत. मी तुम्हाला माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेलच तो पूर्ण मी तुम्हाला दाखवेलच. आणि छान असं मी आणि माझी बहीण आणि माझे कजन्स आम्ही सर्वजण आलो आहोत तिथे आणि मस्त असं वाटतं. इथे जुन्या आठवणी ताज्या होत आहेत आणि इट फील्स पीसफुल अँड यु नो आय रिअली फील सो गुड टू बी हियर. इथे तुम्ही मंदिराचा परिसर बघू शकता. हे मारुतीचं मंदिर आहे. 11 मारुती त्यातलंच एक मंदिर आहे. इकडे असं मोठंसं असं हे झाड आहे. तिकडे त्या बाजूला पण एक मंदिर आहे. आय थिंक रामदास यांचं मंदिर आहे. आणि ह्या बाजूला तुम्ही बघू हे माझे कझन्स आणि दिदी फोटोज काढत आहेत तोपर्यंत मी शूट घेते. सो हे आहे श्रीरामाचं मंदिर जे सध्या आय थिंक ते रिनोव्हेट करत आहेत कलर करून. आणि मस्त असं खूप सुंदर असं मंदिर आहे. आतून तर खूपच छान आहे पण आतमध्ये शूटिंग करायला अलाउड नाही आहे. पण मी तुम्हाला बाहेरूनच व्ह्यू दाखवते. तुम्ही इथे पाहू शकता की किती मोठं आणि असं मस्त आणि कलर तर खूपच छान दिलेला आहे. त्या बाजूला पण इनफॅक्ट अजून एक हनुमानाचं मंदिर आहे. मी ते पण तुम्हाला नेक्स्ट शॉटमध्ये दाखवेन. आता मी तुम्हाला दाखवत आहे मंदिराची मागची बाजू. इथे हे समर्थ ध्यान गुफा म्हणून आहे आतमध्ये. इथे तुम्ही बघू शकता हे दुसरे गेट आहे जिथून तुम्ही म्हणजे प्रवेश करू शकता. आणि त्या बाजूला एक दुसरं अजून मोठं गेट आहे. बेसिकली तिथे खूप साऱ्या पायऱ्या आहेत सो इथून इझी पडतं कारण जास्त पायऱ्या नसल्यामुळे यु नो ज्यांना चालता येत नाही किंवा जे काही म्हणजे म्हातारी लोकं आहेत त्यांच्यासाठी इथून बेटर आहेत यायला. त्या बाजूला खूप साऱ्या पायऱ्या आहेत. हा तुम्ही मागून व्ह्यू बघू शकता. मस्त असं मंदिराचं सुंदर असा व्ह्यू आहे इथे. आणि बाजूला हा असा छान असा परिसर तुम्ही बघू शकता. डोंगर, झाडी, घरं आणि इथे ॲक्च्युली एक नदीसुद्धा आहे जी आता मे बी आता उन्हाळा सुरू झाला आहे त्यामुळे पाणी नसेल एवढं. आहे थोडंफार आहे जास्त नाही आहे. इथे तुम्ही बघू शकता की एक छोटीशी नदी आहे. पावसाळ्यामध्ये खूप पाणी असतं इथे. सुंदर असा कळस दिसतोय मंदिराचा. आता मी तुम्हाला दुसरा एक प्रवेशद्वार दाखवणार आहे जो मी बोलत होते जिथे खूप साऱ्या पायऱ्या आहेत. अजून एक गोष्ट म्हणजे इथे तुम्ही हे बंद आहे आता छोटस दुकान होतं जिथे जुनी पुस्तक किंवा म्हणजे जे आपण लहानपणी गोष्टी वगैरे ऐकतो आणि राजाची राणीची किंवा देवांची ज्या काही गोष्टी आम्ही नेहमी लहानपणी आल्यानंतर इथून खूप साऱ्या त्या पुस्तकं घ्यायचो वाचण्यासाठी. ज्याच्यामध्ये विक्रम वेताळ परत बिरबल बादशाह आणि बरंच काही काही अशा दंतकथा वगैरे त्याची पुस्तकं मिळायची आणि त्याचीही आठवण आहे माझी. एक सेकंड इथून तुम्ही बघू शकता हा जो मेन प्रवेशद्वार आहे. खूप साऱ्या पायऱ्या आहेत तिथे आणि छान असा व्ह्यू दिसतोय तुम्हाला गावचा. तिथे एक खाली एक भजीचं दुकान आहे. आम्ही दरवेळी जेव्हा पण इथे तिथले भजी खायला घेतो कारण ते खूप असे टेस्टी आहेत. हे एक दुसरं हनुमानाचं मंदिर 11 मारुतीमधलंच एक जे मी अगोदर बोलत होते की इथे जे दोन मंदिरं आहेत हनुमानाची त्यातलंच हे एक दुसरं. हे अगदी श्रीरामाच्या मंदिराच्या एक्झॅक्टली अपोजिटच आहे. तुम्ही इथे बघू शकता इथून हे दुसरं जे प्रवेशद्वार आहे
ते मंदिराकडे जातं श्रीरामाचं, आणि याच्या समोरच इकडे हे मारुतीचं मंदिर आहे. मी आता तुम्हाला बाहेरूनच व्ह्यू दाखवते. इथे तुम्ही मूर्ती बघू शकता हनुमानाची. मी दर्शन घेते 2 मिनिट. आता आपण एक फेरी मारणार आहोत देवळाभोवती. नॉर्मली मारुतीच्या मंदिरात जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुम्हाला फेरी मारायची असते. एक खूप ऊन आहे, पाय पूर्ण भासत आहेत अक्षरशः, पण ठीक आहे. तुम्हाला जर हा माझा चाफळ मधला श्रीराम मंदिराचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा. आणि तुम्ही कधी या मंदिरात आला असेल तर तुमचा अनुभव पण नक्कीच कॉमेंट्समध्ये तुम्ही सांगू शकता. आणि जे आलेले नाही आहेत त्यांना मी नक्कीच रिक्वेस्ट करेन आणि सजेस्ट करेन की तुम्ही एकदा तरी जरूर या इथे. खूप असं सुंदर असं मंदिर आहे आणि तुम्हाला आवडेल. सो थँक्यू सो मच. जय श्रीराम.